विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मग ती स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवी इयत्ता आठवी स्कॉलरशिप असो किंवा एन एम एम एस असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवर बुद्धिमत्ता गणित आणि सामान्य विज्ञान या विषयाचे वेगवेगळ्या घटकावर आधारित विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत तरी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते म्हणून आमच्या यूट्यूब चॅनलला निश्चितपणे भेट द्या व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रो आज आपण ह्या भागात शेकडेवारी या अंकगणितातील एक अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत शेकडेवारीवर आधारित उदाहरणं सोडवायचे कसे इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असेल इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी शेकडेवाडी हा घटक खूप महत्त्वाचा असतो तर शेकडेवाडी या घटकाचा अभ्यास करत असताना सर्वात अगोदर शेकडा म्हणजे काय शेकडाचाच अर्थ टक्के असा होतो शेकड्याचाच अर्थ शतमान असा होतो म्हणजे हे तिन्ही शब्द समान आहेत बघा शेकडा शतमान टक्के या सगळ्यांचा अर्थ समान आहे यांचा सगळ्यांचा अर्थ काय आहे शंभर पैकी किती शेकडा म्हणजे शंभर पैकी किती शतमान म्हणजे शंभर पैकी किती टक्के म्हणजे शंभरपैकी किती उदाहरणार्थ शेकडा चाळीस म्हणजेच शंभर पैकी चाळीस असा त्याचा अर्थ होतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचा अर्थ असा अशी संख्या की ज्या संख्येचा छेद शंभर असतो त्याला आपण शतमान असं म्हणू शकतो तर अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वाच्या घटकावर आधारित काही सरावासाठीचे प्रश्न आज आपण या भागात बघणार आहोत त्यातील पहिला सरावासाठीचा प्रश्न बघा सुजयला मराठीत पंच्याहत्तरपैकी साठ गुण गणितात चाळीसपैकी साठ गुण विज्ञानात पन्नासपैकी तीस गुण व इंग्रजीत शंभरपैकी पंच्याहत्तर गुण मिळाले तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी मराठी गणित विज्ञान आणि इंग्रजी चार विषयांचे गुण दिले परंतु प्रत्येकाच्या गुणांमध्ये पैकी वेगवेगळे आहेत मराठीत साठ पैकी आहेत गणितात चाळीस पैकी आहेत आपलं मराठीत पंच्याहत्तर पैकी गणितात चाळीसपैकी विज्ञानात पन्नास पैकी आणि इंग्रजीत शंभर पैकी आहे तर तुलना करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेकडेवारीत रूपांतर करून घ्या म्हणजे प्रत्येक विषयाचे शंभरपैकी गुण काढूया मग बघ आता आपण करूया पहिला सर्वासाठीचा प्रश्न बघा सुजयला मराठी विषयात पंच्याहत्तर पैकी साठ गुण मिळाले तर याचं शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर याला शंभरने गुणावं लागेल बघा पंच्याहत्तरपैकी साठ ते शंभरपैकी किती मग बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्य ऐंशी शून्य शुने, वीस आणि चारचा गुणाकार केला वीस चोक ऐंशी टक्के गुण त्याला मराठीत मिळाले आता बघा वि गणितात त्याला चाळीसपैकी छत्तीस आहेत गणित विषयात चाळीस पैकी छत्तीस गुणिले शंभर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बे दुने चार बे पंच दहा बे एक बे अठरा दुने छत्तीस अठराचा पाचचा गुणाकार आपण केला तर त्याला गुण मिळाले अठरा पंचे नव्वद टक्के गुण त्या ठिकाणी गणितात मिळाले त्यानंतर विज्ञानात पन्नास पैकी तीस विज्ञानात शंभर करा हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाच एक पाच पाच दोन दहा तीस आणि दोनचा गुणाकार झाला साठ टक्के गुण विज्ञानात मिळाले आणि इंग्रजीत मात्र त्याला शंभरपैकी पंच्याहत्तर आहेत इंग्रजीत त्याला शंभर पैकी पंच्याहत्तर आहे हे टक्क्यातच दिलं आहे म्हणजे त्याला पंच्याहत्तर टक्के गुण इंग्रजीत आहे आता बघा तुलना करताना आपल्याला काय करायचं आहे मराठीत ऐंशी टक्के गणितात नव्वद टक्के विज्ञानात साठ टक्के इंग्रजीत पंच्याहत्तर टक्के म्हणजे सर्वात जास्त गुण त्याला गणित विषयात मिळाले सर्वात जास्त गुण गणित विषयात मिळाले म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे चला जाऊया पुढच्या परत प्रश्नाकडे चारशे ग्रॅम चे दोन किलो ग्रॅम च्या किती टक्के आहे चारशे ग्रॅम हे दोन किलो ग्रॅम किती टक्के आहे प्रश्न दुसरा चारशे ग्रॅम हे दोन किलो ग्रॅम च्या किती टक्के आहे बरोबर म्हणजे चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅम च्या किती टक्के आहे आता या ठिकाणी हे गुणोत्तर आपल्याला मांडायचं आहे आणि गुणोत्तर मांडताना एकक समान असलं पाहिजे म्हणून हे चारशे ग्रॅम जसे तसे ठेवायचे दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम करून घ्यायचे आणि मग आता याला शंभरने गुण गुना... गुणायचं टक्क्यामध्ये रूपांतर करण्यासाठी तर बघा हा एक शून्य गेला हा एक गेला दोन दोन तीन तीन आणि ह्या दोनाने या चाळीसला भागून घ्यायचं बे एक बे बे दोन चार शून्याऐशे शून्य म्हणजे याचा अर्थ असा चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅमच्या वीस टक्के त्या ठिकाणी आहेत असं आपण सांगू शकतो प्रश्न तिसरा वीस टक्के म्हणजे ज्याचा अर्थ पर्याय क्रमांक चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के किती सेम त्याच पद्धतीचा प्रश्न दोन हजार अठराला हा प्रश्न आलेला आहे प्रश्न तिसरा नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के काढायचे आहेत आपल्याला म्हणजे याचा अर्थ आता या ठिकाणी काय करायचं आहे नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के आता हे उदाहरण या पद्धतीचं आहे आता याचं रूपांतर कसं करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार नऊशे चे म्हणजे गुणिले नऊ टक्के म्हणजे शंभर पैकी नऊ शंभर पैकी नऊ तर नऊ हजार नऊशे पैकी किती हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले नवने नव्याण्णवला गुण्हायचं आहे नमनम एक्क्याऐंशी आजच्याला आठ नवा नमनम परत एक्क्याऐंशी आणि आजच्या आठ म्हणजे याचा अर्थ असा एकोणनव्वद म्हणजे आठशे एक्क्याण्णव नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के म्हणजे आठशे एक्क्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय बघा प्रश्न क्रमांक चार उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार चाळीस सभासदांपैकी पस्तीस स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते <sharp> <tu fan> <bilingual> okay. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो शंभर <sharp guidelines> टक्के भागधारक उपस्थित होते त्यापैकी पस्तीस टक्के स्त्री आहेत तर उरलेले पुरुष असतील व शंभर मधून पस्तीस वजा करा म्हणजे पासष्ट टक्के पुरुष त्या ठिकाणी सभेला उपस्थित होते दोन हजार दोनशे चाळीस पैकी पासष्ट टक्के पुरुष बघ पस्तीस टक्के स्त्रिया म्हणून शंभर वजा पस्तीस म्हणजेच पासष्ट टक्के त्या ठिकाणी पुरुष सभेला उपस्थित होते पुरुष सभेला उपस्थित होते मग आता दोन हजार दोनशेच्या दोन हजार दोनशे चाळीसच्या पासष्ट टक्के आपल्याला काढायचं आहे दोन हजार दोनशे चाळीस एकूण सभासद आहेत बघा आणि याच्या पस्तीस टक्क्याच्या ऐवजी पासष्ट टक्के आपल्याला शोधून काढायचं आहे मग बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाचाने या दोघांना भागूया पाच दोन दहा तेरा पाचचा पासष्ट दोनाने या दोनशे चोवीसला भागूया बे एक बे बे एक बे बे एक बे बे दुने चार आता एकशे बाराचा तेराचा गुणाकार करूया तेर दुने सव्वीस आजच्याला दोन तेरा एक तेरा दोन पंधरा आजच्याला एक तेरा एक तेरान आजच्याचं एक चौदा एक हजार चारशे छप्पन्न पुरुष भागधारक त्या ठिकाणी सभेला उपस्थित होते एक हजार चारशे छप्पन्न म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला त्या ठिकाणी तंतोतंत जुळतोय विद्यार्थी मित्रांनो उत्तर पत्रिकेत आपल्याला एक नंबरचा पर्याय नोंदवायचा आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच मंदार त्याच्या दरमहा पंधरा हजार रुपये प्राप्तीतील एक टक्के रक्कम आवर्ती ठेव योजनेत गुंतवतो तर तो त्या योजनेत किती रक्कम गुंतवतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अत्यंत सोपा कुठल्याही प्रकारचे आकडे मोड न करता उत्तर आपल्याला काढायचं ते कसं काढायचं एक टक्के दोन टक्के तीन टक्के चार टक्के नऊ टक्केपर्यंत असेल तर अत्यंत सोपं उदाहरण असतं बघा एक टक्के असेल तर एकाच्या छेदामध्ये शंभर असतो म्हणजे करायचं काय आपल्याला बघा पाचवा प्रश्न पंधरा हजारच्या एक टक्के म्हणजे एक छेद शंभर मग इथं दोन टक्के असेल तरी त्याच्या चे छेदामध्ये किती असेल शंभर असेल म्हणजे याचा अर्थ असा इथं एक अंकी संख्या असो का कुठलीही संख्या असो हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आणि याच्यानेचा गुणाकार आपण केला एकशे पन्नास गुन्हेला एक म्हणजे एकशे पन्नास रुपये त्या ठिकाणी त्याने बचत केली एकशे पन्नास रुपये त्या ठिकाणी बचत केली म्हणजेच याचा अर्थ असा पर्याय क्रमांक दोन आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय सहावा प्रश्न बघा शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी पंधरा टक्के चॉकलेट जोसेफला दिली जर तिने जोसेफला तीस चॉकलेट दिले असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती दोन हजार सतराच्या इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला हा प्रश्न आलेला होता बघा शबनमजवळ जेवढ्या चॉकलेट होत्या त्याच्या पंधरा टक्के चॉकलेट तिने जोसेफला दिल्या तर जोसेफला एकूण तीस चॉकलेट मिळाल्या तर शबनमजवळ किती चॉकलेट होत्या म्हणजे एका संख्येच्या पंधरा टक्के एका संख्येच्या पंधरा टक्के म्हणजे एक्सच्या पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर बरोबर उत्तर येते तीस तर ती संख्या कोणती असेल ती आपल्याला शोधायची तर एक्स बरोबर काय होईल बघा तीस गुणिले याचा व्यस्त होईल म्हणजेच शंभर आणि छेदस्थानी किती होईल पंधरा म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस म्हणजेच शंभर गुणिले दोन म्हणजेच तिच्याजवळ दोनशे चॉकलेट्स होत्या शबनमजवळ दोनशे चॉकलेट्स होत्या पर्याय क्रमांक चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा करायचं नेमकं काय आपल्याला पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या शंभरपैकी पंधरा म्हणजे तीस एका संख्येच्या पंधरा टक्के तीस आहे तर ती संख्या कोणती तर तीस गुणिले शंभर भागीला पंधरा करायचं आपल्याला उत्तर मिळतो दोनशे चला पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न सातवा बघा तीनशे रुपयाच्या पस्तीस टक्क्यापेक्षा एकशे पन्नास रुपयाचे साठ टक्के कितीने कमी असेल म्हणजे तीनशेच्या पस्तीस टक्क्यापेक्षा एकशे पन्नासच्या एक साठ टक्के कितीने कमी असेल तर काय करायचं सरळ सरळ वजाबाकी करायची बघा आपल्याला आप काय करायचं आहे तीनशे रुपयाच्या पस्तीस टक्के काढायचे आणि हे जे उत्तर येईल याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे याच्यातून आपल्याला एकशे पन्नास रुपयाचे साठ टक्के वजा करून घ्यायचे म्हणजे कितीने कमी आहे ते उत्तर आपल्याला मिळणार हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोघं शून्य गेले हा एक आणि हा एक दोघं शून्य गेले म्हणजेच उत्तर काय येणार बघा तीनशे गुणले तीनशेवरचा फक्त तीन शिल्लक राहायला पस्तीस गुणले तीन म्हणजेच एकशे पाच वजा पंधराचा आणि सहाचा गुणाकार नव्वद म्हणजेच तीनशेचे पस्तीस टक्के पेक्षा एकशे पन्नासचे साठ टक्के हे पंधराने कमी आहेत एकशे पाचमधून नव्वद गेले पंधरा म्हणजेच पर्याय क्रमांक चार पंधरा रुपयांनी कमी आहेत प्रश्न क्रमांक आठ पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे शंभरच्या वीस टक्के आता बघा या ठिकाणी शंभर गुणिले वीस भागिले शंभर 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 कॅन्सल होईल वीस उरेल म्हणजे बरोबर आहे असत्य विधान विचारलं आपल्याला दोनशेच्या दहा टक्के म्हणजे पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या दहा टक्के म्हणजे दहा भागिले शंभर शंभरवरचे दोन शून्य दोनशेवरचे दोन शून्य गेले दोनाच्या दोना दहाचा गुणाकार वीस तंतोतंत बरोबर चार आहे चा चारशेच्या पाच टक्के म्हणजे याचा अर्थ काय चारशे गुणिले पाच भागिले शंभर शंभरवरचे दोन शून्य चारशेवरचे दोन शून्य गेले चाराचंद पाचचा गुणाकार केला वीस आला म्हणजे हे पण तंतोतंत बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ असा पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे पडताळा घेऊन बघूया तीनशेच्या दहा टक्के तीनशेच्या दहा टक्के हा एक शून्य गेला हा एक गेला हा एक गेला हा गेला उत्तर आलं तीस रुपये आणि आपल्याला पर्याय दिला या ठिकाणी उत्तर दिलं वीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार असत्य आहे पुढचा प्रश्न बघूया नववा प्रश्न वीस टक्केचे साठ टक्के, टक्के म्हणजे किती आता वीस टक्केचे साठ टक्के कसं काढायचं बघा प्रश्न क्रमांक नऊ वीस टक्केचे साठ टक्के म्हणजे वीस गुणले साठ बागी शंभर करायचं दोन टक्के ज्या वेळेस दिलेले असतील दोन वेगवेगळे टक्केवारे दिले असतील तेव्हा दोघांच्या गुणाकार भागीला शंभर करायचं बघा हा एक शून्य गेला हा एक गेला हा शून्य गेला हा गेला, गेला दोनाचा साठचा सा गुणाकार म्हणजे बारा वीस टक्केचे साठ टक्के म्हणजे शंभरपैकी वीस पहिल्यांदा घ्यायचे आणि ते वीसचे पुन्हा साठ टक्के काढायचे म्हणजे ते किती येईल बारा टक्के दहावा प्रश्न वार्षिक क्रीडा महोत्सवात सोळा विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थ्यांनी दर सोळा विद्यार्थ्यांपैकी म्हणजे प्रत्येक सोळा सोळाचे गट केले तर त्याच्यातून बारा विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला तर दोनशेपैकी किती विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धांमध्ये भाग घेतला आता पहिल्यांदा आपण काय करूया धाव धावण्याच्या शर्यतीत किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला ते काढून घेऊया प्रश्न दहावा प्रत्येक सोळा विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला मग आता बघा काय करूया दोनशे दोनशेचे सोळा सोळाचे गट करून घेऊया बघा किती होतील सोळा एक सोळा उरले चार ठेवला शून्य सोड दोन बत्तीस उरला आठ श ठेवला शून्य साडेबारा टक्के होतात आता बारा ट... सोळाचे सोळा सोळाचे बारा आणि अर्धा गट होतो म्हणजे प्रत्येक मागे बारा म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस विद्यार्थी झाले आणि हा अर्धा गट आला म्हणजे प्लस सहा आले म्हणजे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला उत्तर लक्षात येते का बघा सोळा सोडाचे सोडा साडेबारा गट होतात प्रत्येक सोडापैकी बारा विद्यार्थी धावण्याच्या शर्यतीत आहेत म्हणजे ह्या बारा गटामध्ये बारा गुणले बारा म्हणजे सोळा सोळाचे बारा, बारा गट झाले त्याच्यात प्रत्येक गटामध्ये बारा विद्यार्थी म्हणजे एकशे चौवेचाळीस विद्यार्थी झाले आणि हा जो अर्धा गट उरला याच्यात बाराच्या निम्मे म्हणजे सहा विद्यार्थी भाग घेतील असे एकशे पन्नास विद्यार्थी धावण्याच्या शर्यतीत भाग घेत आहेत मग दोनशे वजा एकशे पन्नास म्हणजेच पन्नास विद्यार्थी इतर खेळांमध्ये त्या ठिकाणी सहभागी होते इतर स्पर्धांमध्ये सहभागी होते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्या ठिकाणी आपल्यासमोर बरोबर येतोय बघा चला स्वाध्याय क्रमांक चोवीस पॉईंट दोन बघूया त्याच्यातला पहिला प्रश्न शून्य पॉईंट शून्य सदुसष्ट बरोबर किती टक्के आता याच्या टक्क्यामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे शून्य पॉईंट शून्य सदुसष्ट म्हणजे किती टक्के तर आपण काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो शून्य पॉईंट शून्य सदुसष्ट पहिल्यांदा याचा आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया सदुसष्ट भागिले एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे एक हजार आणि मग याला शंभरने गुणूया याच्या टक्क्यामध्ये रूपांतर आपल्याला मिळेल म्हणजे एक हजारपैकी सदुसष्ट तर शंभरपैकी किती हा एक शून्य गेला हाय एक गेला हा एक शून्य गेला हा एक गेला दहाने याला भागूया म्हणजेच याचा अर्थ असा सहा पॉईंट सात टक्के पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा साडेबाराशेचे बारा टक्के किती दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला हा प्रश्न विचारला गेला होता साडेबाराशेचे बारा टक्के किती आता साडेबाराशे म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो साडेबाराशे म्हणजे बाराशे, बाराशे, बाराशे पन्नासच्या बारा टक्के बघेले शंभर हा एक शून्य गेला हा एक गेला दोनाने भागूया बे सक बारा बे पंचशे दहा पाचाने याला भागूया पाचा एक पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीसचा सहाचा गुणाकार करून घेऊया एकशे पन्नास उत्तर आलं बाराशे पन्नासच्या म्हणजे साडेबाराशे बाराशेच्या बारा टक्के म्हणजे ज्याचा अर्थ असा एकशे पन्नास प्रश्न तिसरा रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची दोन हजार शंभर झाडे आहेत त्यापैकी पंचवीस टक्के झाडे आंब्याची वीस टक्के झाडं नारळाची चाळीस टक्के झाडं फणसाची आणि उरलेली झाडं सुपारीची आहेत तर सुपारीची एकूण झाडं किती बघा चार प्रकारचे झाडं आहेत आंबे पंचवीस टक्के नारळ वीस टक्के फणस चाळीस टक्के आणि सुपारी उरलेले सर्व मग इथं काय करायचं आपल्याला बघा प्रत्येकाची टक्केवारी काढत बसायची नाही पंचवीस वीस आणि चाळीसची बेरीज करा आलेली बेरीज शंभर मधून वजा करा उरलेली सुपरची झाड आपल्याला मिळतील मग या ठिकाणी उदाहरण सोडवायचं कसं बघा शंभर वजा पंचवीस अधिक वीस अधिक चाळीस म्हणजेच शंभर वजा पंचेचाळीस पंच्याऐंशी म्हणजेच सुपारीची झाडे पंधरा टक्के होती मग दोन हजार शंभरच्या पंधरा टक्के काढायचे सुपारीची झाड आपल्याला मिळतील लक्षात आला प्रश्न कसा सोडवायचा बघा आंब्याच्या झाडांची संख्या काढत बसू नका नारळाच्या झाडांची संख्या काढू नका फणसाच्या झाडांची संख्या काढू नका तिघांच्या टक्केवारीची बेरीज करा ती आली पंच्याऐंशी शंभरमधून पंच्याऐंशी गेले म्हणजे पंधरा टक्के उरलेली झाडं सुपारीची आहेत मग दोन हजार शंभर झाडांपैकी पंधरा टक्के झाडं सुपारीची आहेत हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंधरा आणि एकवीसचा गुणाकार करा पंधरा एक पंधरा आजच्याला एक पंधरा जुने तीस आणि एक एकतीस तीनशे पंधरा झाडं सुपारीची आहेत पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा बघूया ओंकार परीक्षेत पाचशे दहा गुण मिळून उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती दोन हजार एकोणवीसच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला आहे पाचशे दहा एकूण गुण मिळाले पाचशे दहा तर त्याला अडुसष्ट टक्के गुण मिळाले तर ती परीक्षा किती गुणांची होती तर मागील एका प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न बघा एका संख्येच्या अडुसष्ट टक्के म्हणजे पाचशे दहा एका संख्येच्या अडुसष्ट टक्के म्हणजे पाचशे दहा परीक्षा होती एक्स गुणांची याचे अडुसष्ट टक्के म्हणजे अडुसष्ट चेद शंभर बरोबर पाचशे दहा आता हा अडुसष्ट आणि शंभर उजवीकडे आणला तर त्याचा व्यस्त होईल म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळेल एक्स बरोबर पाचशे दहा गुणिले शंभर भागिले अडुसष्ट सतराने अडुसष्ट आणि एकावन्नला भाग जातो भागून घेऊया सतरा चौक अडुसष्ट सतरा त्रिक एकावन्न शून्याऐंशी शून्य चाराने शंभरला भाग जातो चार एक चार पंचवीस चौक शंभर पंचवीस तीसचा गुणाकार करा सातशे पन्नास गुणांची ती परीक्षा होती पंचवीस तरी पंच्याहत्तर एक शून्य त्याच्यावर दिला एकूण परीक्षा सातशे पन्नास गुणांची होती असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा साखरेची किंमत रुपये तीस किलोग्राम प्रति किलोग्रॅमपासून पस्तीस किलोग्रॅम प्रति किलोग्रॅम इतकी झाली तर साखरेच्या किंमतीत शेकडा कितीने वाढ झाली बघा सुरुवातीची किंमत होती तीस रुपये तिच्यात पाच रुपयाची वाढ होऊन ती झाली पस्तीस रुपये म्हणजे तिसामागे पाच रुपयाची वाढ झाली तर शंभरामागे कितीची वाढ झाली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तिसामागे पाच रुपयाची वाढ झाली तीस रुपयाला पाच रुपये वाढले तर शंभर रुपयाला किती रुपये वाढतील एक शून्य हा गेला एक हा गेला तीन पाच दहा आहे पन्नास पन्नास भागिले तीन म्हणजेच तीन एक तीन उरला दोन तीन सक अठरा उरले दोन खाली छेद तीन सोळा पूर्णांक दोन चे तीन टक्के त्या ठिकाणी वाढ झाली म्हणजेच पर्याय क्रमांक चार सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्के सहावा प्रश्न पन्नासच्या पन्नास टक्के किती पन्नासच्या पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के म्हणजे निम्मे पन्नासच्या पन्नास टक्के म्हणजे याचा अर्थ पंचवीस कारण पन्नास टक्के म्हणजे निम्पट करायचं म्हणजे पन्नासच्या निमपट करायचं पंचवीस उत्तर त्या ठिकाणी आलं दोन हजार सतराच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता प्रश्न सातवा पुढीलपैकी कोणत्या पर्यायात तीन पॉईंट पंच्याहत्तरचे पाच टक्के अधिक सात पॉईंट पंचवीसचे दहा टक्के या पदावलीचे योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा तीन पॉईंट पंच्याहत्तरचे तीन पॉईंट पंच्याहत्तरचे पाच टक्के म्हणजे पाचशे शंभर अधिक सात पॉईंट पंचवीसचे दहा टक्के सात पॉईंट पंचवीसचे दहा टक्के आता यांची दोघांची बेरीज आणि पर्यायमधून आपल्याला उत्तर शोधायचे तर बघा काय होईल उत्तर पाच एक पाच पाच दोन दहा शून्य ऐंशी शून्य दहा एक दहा 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 शंभर आता या ठिकाणी आपल्याला याचनेचा भागाकार करायचं आहे आणि याचनेचा भागाकार करून उत्तर काढायचं आहे आता याचा भागाकार करताना काय करावं लागेल बघा तीन पॉईंट पंच्याहत्तरचे पाच टक्के आता यांची यांचा भागाकार करताना काय होईल बघा विसाने याला भागजातने दशमचिन्ह घेतलं सदोतीत झाले विसा एक वीस उरले सतरा ठेवला त्या ठिकाणी पाच एकशे पंच्याहत्तर झाले वीस आठे एकशे साठ परत एकशे पन्नास उरले ठेवला शून्य एकशे पन्नास पंधरा उरले एकशे त्याच्यावर शून्य ठेवला एकशे पन्नास झाले वीस साता एकशे चाळीस दहा उरलं ठेवला शून्य विसा पंचे शंभर शून्य पॉईंट अठरा पंच्याहत्तर अधिक याने दहाने याला बघितलं तर एक घर डावीकडे सर्केल म्हणजे शून्य पॉईंट सातशे पंचवीस हे ये उत्तर येणार यांनी दोघांची आता बेरेज करूया शून्य पॉईंट सातशे पंचवीस इथं एक घर उरलं शून्य ठेवून घ्या बेरेज करा पाचशे पाच सात पाच बारा हातच्याला एक आठ दोन दहाने एक अकरा आजच्याला एक सात दोन नऊ दशांश चिन्ह शून्य शून्य पॉईंट एक्क्याण्णव पंचवीस हे आपलं उत्तर आहे शून्य पॉईंट एक्क्याण्णव पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तंतोतंत बघा प्रश्न क्रमांक आठ बघूया एका संख्येचे शून्य पॉईंट अठरा टक्के काढण्यासाठी तिला कितीने गुणावं लागेल आता एका संख्येचे शून्य पॉईंट अठरा टक्के काढण्यासाठी तिला कितीने गुणावं लागेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा त्याला त्या ठिकाणी अजून दोन घरं याच्या दशमचिन्हाच्या उजवीकडे वाढवावं लागेल म्हणजेच शून्य पॉईंट एका संख्येचे शून्य पॉईंट अठरा टक्के काढायचं आपल्याला एका संख्येचे शून्य पॉईंट अठरा टक्के काढायचं आपल्याला बरोबर म्हणजे याचा अर्थ काय ती संख्या जी आली ती संख्या आपल्याला उत्तरामधून शोधून काढायची तर हा जो शंभर आहे या शंभरने याला बघायचं म्हणजे याचा अर्थ असा अजून दोन घरं डावीकडे सरकायचे आहेत म्हणजे शून्य पॉईंट शून्य अठरा आपलं उत्तर येणार शून्य पॉईंट शून्य अठरा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा बघू नऊ बघूया एकशे आठपेक्षा आठ टक्केने मोठी असलेली संख्या कोणती एकशे आठपेक्षा आठ टक्केने मोठी असलेली संख्या कोणती म्हणजे याचा अर्थ काय एकशे आठ अधिक एकशे आठच्या आठ टक्के म्हणजे आता यांच्या दोघांचा आपल्याला भागाकार गुणाकार भागाकार करून तो एकशे आठमध्ये मिळवायचं आहे एकशे आठपेक्षा पेक्षा एकशे आठच्या आठ टक्क्याने मोठी असलेली संख्या म्हणजे आठ टक्के पहिल्यांदा काढून घ्या ती एकशे आठमध्ये मिळवा म्हणजे काय होईल बघा तुमचं उत्तर एकशे आठ अधिक आठू आठू चौसष्ट आठ एक आठ यांच्या दोघांचा गुणाकार आला आठशे चौसष्ट आणि त्याला दोन घरं छेदामध्ये दोन शून्य असल्याकारणानं दोन घरं सरकून दशांश चिन्ह द्यायचं आहे उत्तर काहील एकशे आठमध्ये आठ पॉईंट चौसष्ट मिळवायचं म्हणजेच एकशे सोळा पॉइंट चौसष्ट हे आपलं उत्तर येतं एकशे आठ पेक्षा आठ टक्क्याने मोठी असलेली संख्या आहे एकशे सोळा पॉईंट चौसष्ट म्हणजेच ऑप्शन नंबर दोन नववा प्रश्न बघा पन्नास टक्केचे पन्नास टक्के भागिले पंचवीस टक्केचे पंचवीस टक्के आता हा प्रश्न नीट बघा पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के भागिले पंचवीसचे पंचवीस टक्के असा हा बागाकार आपल्याला करायचा आहे पन्नासचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास गुणिले पन्नास भागिले शंभर पंचवीस गुणिले पंचवीस भागिले शंभर हा शंभर गेला हा शंभर गेला पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास दोन गुणिले दोन म्हणजेच उत्तर आलं चार म्हणजेच पन्नासचे पन्नास टक्के भागिले पंचवीसचे पंचवीस टक्के म्हणजे उत्तर येते चार पर्याय क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतो आहे शेवटचा प्रश्न बघूया दहावा एका जंगलात बाभडीचे पंधरा टक्के सागाचे पंचेचाळीस टक्के फळसाची वीस टक्के व उरलेली जांभळाची झाडे आहेत तर जंगलात एकूण पाचशे झाडं असतील तर जांभळाची झाडे किती असतील दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला आहे मागे आपण सुपारीची संख्या काढली त्याच पद्धतीने इथं करायचं पंधरा आणि पंचेचाळीस साठ साठ अधिक वीस ऐंशी शंभरमधून ऐंशी गेले वीस टक्के जांभळाची झाडं आहेत पाच हजारच्या वीस टक्के काढायचं पाच हजार गुणिले वीस भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच वी पन्नासच्या वीसचा गुणाकार केला पाच दुन्य दहा हे हा एक शून्य आणि हा एक शून्य दोन शून्य आपण दिले म्हणजे एक हजार झाडं जांभळाची होती असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पर्याय क्रमांक तीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो असेच आणि अजून काही उदाहरणं आपल्याकडे असतील तर शेकडेवारीवर आधारित प्रश्न खूप सोपे असतात व्यवस्थितपणे घाई न करता अत्यंत व्यवस्थित विचार करून उदाहरणं सोडवल्यास आपलं उत्तर त्या ठिकाणी निश्चितच चुकणार नाही आपल्याला काही शंका असतील तर आपण विचारू शकतात आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत ते पहा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा इतरांना शेअर करा ओके बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद